आता बातमी आहे उद्धव यांनी केलेल्या एका टीकेसंदर्भात. फडणवीस म्हणजे निर्लज्जम सदासुखी असं म्हणत उद्धव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे. देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा, आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस, त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही. कारण फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, काय नालायक बोलून झालं, काय फरकच पडत नाही, काहीच फरक पडत नाही. म्हणजे आता ते एवढं असे झालं बेगुमानपणाने वागतायत, निर्लज्जम सदासुखी. म्हणजे आता ज्या अशोक चव्हाणांवरती आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचं स्वागत करतायत. मी मगाशच्या सभेत बोललो की त्यांची परिस्थिती आता मला नाही घाबरू, मी कशाला घाबरू अशी झालेली आहे. मानसिक संतुलन ढासळलेली व्यक्ती जशी बेछूट बेताल बडबड करत असते तीच परिस्थिती आत्ता उद्धव ठाकरेंची आहे. आणि त्यामुळे सरबीर झालेलं मानसिक संतुलन जर ढासळलं आहे अशी व्यक्ती वेड्यासाठी काही बडबड करत असते तसाच प्रकार आत्ता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दिसतो आहे. आणि त्यातून ते अशा प्रकारची बडबड आपल्याला करताना दिसतात. त्यामुळे जसं माननीय देवेंद्रजींनी त्यांना म्हटलं की गेटवेअर सून, तसंच असं म्हणावं लागतं दिवसेंदिवस ते अशा प्रकारची बेताल बेछूट बडबड करताना आपल्याला सगळे पाहायला मिळतात.